आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असला तरी अजून सत्ता संघर्ष संपलेला नाही. आता शिवसेना कोणाची हा प्रश्न अजूनही तसाच आहे, कारण एकनाथ शिंदेंचा गटच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जातोय. आम्ही शिवसेना सोडत नाही, आम्हीच शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदेचे वकील नीरज कौल यांनी सुप्रीम कोर्टात केलाय. 55 पैकी 39 आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आलाय, तर बहुमत चाचणी संदर्भातील सुनावणीवेळी कौल यांनी हा दावा केलाय. त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये काय कौल देणार, कोणता निर्णय देणार, कोणाच्या बाजूने निर्णय देणार ते पाहावं लागेल. तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, महाविकास आघाडी सरकार त्यामुळे कोसळलं. उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याची घोषणा केली, त्यामुळे बहुमत चाचणीला सामोरं जाण्याऐवजी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर मुख्यमंत्री पदाचा देखील त्याग करत आहे. आजपर्यंत आपण सगळ्यांनी खूप प्रेम दिलं, खूप आशीर्वाद दिले, ठीक आहे, मी काही घाबरणारा नाही, मी डरणारा नाही, पण त्याचबरोबरीने कारण नसताना उद्या जे काही बंदोबस्तामध्ये शिवसैनिकाचं रक्त सांडेल त्या पापाचे धनी जे असतील त्यांना होऊ द्या, मी नाही होणार. म्हणून मी शिवसैनिकांना सुद्धा सांगतोय की उद्या अजिबातमध्ये येऊ देऊ नका, त्यांचा आनंद त्यांना लुटू द्या, त्यांचा गुलाल त्यांचे त्या शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचलं, शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून उतरवलं, त्याचे पेढे त्यांना खाऊ द्या आणि त्यांना ज्यांना वाटायचे त्यांना वाटू द्या, तो गोडवा त्यांना लख लाभो. आणि जसं मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा आज राजीनामा देतोय, त्याचप्रमाणे मी माझ्या विधान परिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देतो आहे, कारण मी पुन्हा येईन असं बोललोच नव्हतो, तरीसुद्धा मी आलो होतो, जिथे मला जायचंच नव्हतं नव्हतं तिकडे मी गेलो होतो, आता मी आहे तो तुमचा आहे, तुमच्यासोबत आहे. परत एकदा माझ्या सोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांचं, म्हणजे जे मंत्रिमंडळ आहे त्यांचं, काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार सगळे सहकारी, आता सहकारीसुद्धा जिकडे फळं दिसतात तिकडे ते पळतात, जाऊ द्या, तो मानवी स्वभाव आहे, की जे दगा देणार 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 असे सांगत होते ते सोबत राहिले. आजसुद्धा मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर अशोकराव मला म्हणाले की मुख्यमंत्री महोदय, आपल्या लोकांचा जर महाविकास आघाडीवरती म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीवरती राग असेल तर आम्ही बाहेर पडतो, बाहेरून पाठिंबा देतो, पण त्यांना म्हणा तुम्ही या असं वेड्यासारखं वागू नका. काल सुद्धा मी आवाहन केलेलं आहे की काल मी आवाहन केलं, काल प्रत्यक्ष मी स्वतः बोललो नाही पण मी प्रेस स्टेटमेंट दिलं की ठीक आहे, तुमच्या सगळ्यांची म्हणजे जे काही नाराज लोक आहेत, तुमची नाराजी नेमकी आहे तरी कोणावर, माझ्यावरती आहे, काँग्रेसवरती आहे, राष्ट्रवादीवरती आहे. आज नामांतर केल्यानंतर सुद्धा शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असं तुम्हाला वाटत असेल, तर याच्या पलीकडे मी काय करू. आज सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि मला विशेष समाधान आहे, एक आयुष्य सार्थकी लागलं, तशी एक माझी भावना आहे, ती म्हणजे स्वतः शिवसेना प्रमुखांनी जे नाव शहराला ठेवलं, औरंगाबादला संभाजीनगर, त्या संभाजीनगर जिल्ह्याला संभाजीनगर, औरंगाबाद जिल्ह्याला संभाजीनगर हे नाव आज आपण दिलेलं आहे, त्याचबरोबरीने उस्मानाबादला धाराशिव हे नाव दिलेलं आहे, तसंच जिथे मी लहानाचा मोठा झालो आणि आता तर मी मुख्यमंत्री, जे सरकारी कर्मचारी अहोरात्र मेहनत करतात, काम करतात, त्यांना वांद्र्यामध्येच वांद्रे वसाहत जी आहे तिथेच त्यांचं हक्काचं घर मिळावं म्हणून भूखंडसुद्धा आज मंजूर केलेला आहे. आपण अशा अनेक गोष्टी आपण करत आलेलो आहोत.